वाघाशी मैत्री करायची असेल तर ते करू शकतात, परंतु चंद्रकांत दादांचं कुठल्याही गोष्टीवर कधीच ठाम मत नसल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22वा वर्धापन दिन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनेक चढ उतार या कालखंडात पाहावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यावर बोलताना एकनाथराव खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की आम्ही वाघाशी मैत्री करू असं चंद्रकांत पाटील म्हणत आहेत. तेच ठाम मत चंद्रकांत पाटलांचं कधीच कुठं नसतं. त्यांना वाघाशी मैत्री करायची असेल तर ते निवांत करू शकतात, परंतु त्यांचे आत्तापर्यंत पाहता कोणत्याही गोष्टीवर ते कधीच ठाम नव्हते असंच दिसतंय. पुढे बोलताना ते म्हणाले की दूध उत्पादक संघाची भरती ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्यानं या प्रक्रियेत कोणताही घोळ होणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी जळगाव इथं माध्यमांशी बोलताना दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22वा वर्धापन दिन आहे आणि 22 वर्षाच्या वाटचालीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक चढउतार अनुभवलेले आहेत. या पक्षामध्ये गेले अनेक वर्षाचा अनुभव म्हणजे पक्षाकडे जर पाहिलं तर पक्ष विस्तार करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी परिश्रम केलेले दिसत आहेत, परंतु अजूनही पक्ष संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या खाण्याकोपऱ्यापर्यंत पोहोचवायला मेहनत करावी लागणार आहे. चंद्रकांत दादा जे बोलतात की आमची वाघाशी मैत्री करू वगैरे वगैरे, चंद्रकांत दादाचं कधी असं ठाम मत राहिलेलं नाही. त्यांचे मतं दररोजच बदलतात असं चित्र आहे आणि ठामपणे त्यांनी कुठलीही भूमिका आजपर्यंत घेतली नाही. आता सांगितलं नंतर बदललं असा आतापर्यंत तरी माझा अनुभव आहे. त्यामुळे तशी मैत्री करायची तर ते करू शकतात, त्यांनी यावं त्यांच्याकडे मैत्री करावी. दूध उत्पादक संघाच्या एका बडतर्फ कर्मचाऱ्याने हा आरोप केलेला. अजून दूध उत्पादक संघाची भरतीच झालेली नाही, अजून जाहिरातच निघालेली आहे. आणि दूध उत्पादक संघाची भरती ही ऑनलाईन पद्धतीने आहे. ऑनलाईन पद्धतीमध्ये कुणाला काही गडबड करता येत असेल तर त्याने मला मार्गदर्शन करावं की याच्यामध्ये अशी गडबड करता येईल. ऑनलाईन पद्धतीच्या आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 250 जागा आत्ता भरल्या ऑनलाईन पद्धतीने. कुठलीही तक्रार त्यामध्ये आलेली नाही. दूध उत्पादक संघाची भरतीच्या धर्तीवर होईल आणि दूध उत्पादक संघामध्ये गेले 5-10 वर्षापासून जे कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहे त्या कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं सामावून घ्यावं असं संचालक मंडळाचं धोरण आहे. त्यामुळे स्वाभाविकता तिथं ज्यांनी ज्यांनी कामं केली आहेत त्यांच्या अनुभवाच्या आधारावर त्यांना त्या ठिकाणी सामावून घेण्यासाठी 30 मार्क ठेवलेले आहे, त्यापैकी 20 मार्क त्यांना देता येतील आणि 10 मार्क कागदपत्रांचे आहे. पण त्यासाठी ऑनलाईन परीक्षेमध्ये पास होणं गरजेचं आहे. त्यास पास झाला तरच घेता येईल, अन्यथा घेता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.